मंडळी नमस्कार। मंडळी, वेताळ बाबा यांच्या जत्रेच्या पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की वेताळ बाबा यांचा जन्म कसा झाला, यांची जन्मकहाणी आपण त्या भागामध्ये पाहिली होती। आता या भागामध्ये आपण पाहणार आहोत की फलटण म्हणजेच मिरगाव येथील प्रसिद्ध यात्रा, वेताळ बाबा यांची ती जत्रा, या जत्रेबद्दलची संपूर्ण माहिती ही या जत्रेचे प्रमुख अण्णा महाराज हे स्वतः देत आहेत। यांची मुलाखत आपण बघतोय। पहिल्या भागात आपण त्यांच्याकडून वेताळबाबा महाराजांची जन्मकहाणी ऐकली। आता ह्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की वेताळबाबा यांची मिरगाव इथं भरणारी जत्रा, तिचं स्वरूप काय असतं, ती कशा पद्धतीने इथे साजरी केली जाते, ही सर्व सविस्तर माहिती आपण आता या भागामध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, मी आपणा सर्वांना आठवण करून देतो की वेताळबाबा यांचा जन्म कसा झाला हे जर आपल्याला पाहायचं असेल, ऐकायचं असेल, तर आपण आमचा याच मालिकेतला पहिला भाग नक्की बघा, ज्यामध्ये वेताळबाबा यांची जन्मकथा सांगितलेली आहे। मंडळी, आपल्या मुलाखतीचा दुसऱ्या भागाला सुरुवात करूयात। मी असं ऐकलं की येत्या गुढीपाडव्याला आपली खूप मोठी इथे यात्रा असते, तर त्या यात्रेचं स्वरूप काय असतं, ती यात्रा कशी असती, याबद्दल थोडं सांगितलं तर ज्या भाविकांना इथे यायची इच्छा आहे त्या भाविकांना त्या यात्रेबद्दल पण थोडीशी माहिती मिळून जाईल। तर इथली सर यात्रा 3 दिवसाची असते। पहिल्या दिवशी अमावस्या असते, अमावस्याच्या दिवशी ही सगळं यात्रेचं स्वरूप, सगळे लाइटिंग वगैरे भरपूर इथं ही केलेली असतं, मन प्रसन्न होईल असं सगळं इथं वातावरण तयार केलेलं असतं। त्या दिवशी 8 बरोबर आरती असते। 8 आरती झाली की त्यावेळेस वर्षातून 3 दिवस लेडीजला ह्या मंदिरात प्रवेश असतो दर्शनाचा, त्यामुळं खूप गर्दी असते। आणि आरती झाल्यानंतर तीर्थांचं म्हणजे तीर्थ दिलं जातं, त्या तीर्थाचा इफेक्ट खूप असतो। ती तीर्थ घेतल्यानंतर जी काय तुमचे प्रॉब्लेम असतात ती सॉल्व्ह होतात। त्यानंतर महाप्रसाद असतो, महाप्रसाद झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम असतात। ही पहिल्या दिवशीची शेड्यूल असतं। दुसऱ्या दिवशी पाडवा असतो, नवीन वर्षाची सुरुवात असते, त्यामुळं लोक प्रत्येक भक्त ही नवीन वर्षाची सुरुवात आपल्या बाबांच्या दर्शनानं करतात, त्यामुळे दिवसभर इथं गर्दीचं स्वरूप राहतं। संध्याकाळी त्याच दिवशी आरती असते, महाप्रसाद असतो। नंतर तिसऱ्या दिवशी गावातून मानाच्या काठ्या येतात। त्या दिवशी मानकरी म्हणून पडरे आणि करी ह्यांना तिथं मान असतो, ती मानाच्या काठ्या ते घेऊन येतात। परत 8 संध्याकाळी आरती असते, महाआरती असते। महाआरतीला सगळी भक्तगण असं मंत्रमुग्ध होऊन जातात। आणि नंतर 8 आरती झाल्यानंतर जी नवसाची काय कोण काय बोलणी केलेली असतात ते त्यांचं विधियुक्त सगळे ते पार पाडतात, नवस फेडतात। आणि परत त्या दिवशी 12 एक महाआरती परत असते। ती आरती झाली की इथला यात्रेचं समाप्ती होती। म्हणजे महाराज इथं नवस्फूर्ती पण होती नवसाला पावणार असं देवस्थान आहे। वेताळ माझा नवसाचा राजा, वेताळ बाबा माझा नवसाचा राजा अशी एक म्हण आहे जी पिढ्यानुपिढ्या 150 वर्षापूर्वी लोकांच्या ज्या मनोकामना पूर्ण होत गेल्या ती लोक काय म्हणतात, वेताळ माझा नवसाचा बाबा अशी त्यांची म्हण आहे। बर। आणि महाराज म्हणजे आता हे झालं आपलं येत्या गुढीपाडव्याला, गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी आपली यात्रा चालू म्हणजे गुढीपाडव्याचा आदला दिवस अमावस्या, दुसऱ्या दिवशी पाडवा आणि तिसऱ्या दिवशी, म्हणजे 3 दिवस ही तुमची यात्रा पूर्ण चालणार आहे। बर। ह्यासाठी महाराज समजा एखाद्या बाहेर गावचे जर भक्त यायचं म्हणलं तर त्यांना फलटण वरून यायला कंटिन्यू गाड्यांची सोय आहे, सोय आहे। सातारा वरून आलं तरी पण सोय आहे। मिरगावचा स्टॉप आहे, मिरगावचा स्टॉप आहे, रस्त्यावरचा आहे गाव, गावापासून साधारणतः 1.5 किलोमीटर आतमध्ये आहे। बर। जत्रेच्या वेळेस तिथून काय रिक्षा वगैरे? रिक्षा असते, गाड्या असतात, लोक आमची 2 गाड्या ठेवलेले असतात, ये जा असं चालू असते। बर। म्हणजे ही सोय सुद्धा आपल्याकडनं केली जाते। बर। महाराज ह्याच्यानंतर साधारणतः मग वर्षभर इथं आपण काय उपक्रम राबवतो का? वर्षभर म्हणजे प्रत्येक गुरुवारी भक्त लोकांची मंदी आलीच असते, खूप गर्दी असते। गुरुवारी सुद्धा लोक येतात, दर्शन करतात, आपल्या मनोकामना बोलतात, निघून जातात।
गुरुवारी असत्या, पौर्णिमेला असतो, आणि अमावस्याला प्रत्येक वर्षी म्हणजे महिन्याला प्रत्येक अमावस्याला यात्रेचं स्वरूप असतं. आणि ती यात्रेचं स्वरूप असं असतं की ती अमावस्या म्हणजे भक्तांना आजच्या अमावस्या झाली की पुढची अमावस्या कधी येईल असा उत्साह तयार झालेला असतो. आता महाराज जर तुमच्या एकंदरीत चर्चेमधून मला असा एक प्रश्न पडतोय की फक्त अमावस्याच का? अमावस्या म्हणजे ज्या वेळेस अमावस्याला आमा आणि वशा म्हणजे आमा म्हणजे एकत्र आणि वशा म्हणजे अमावस्या म्हणजे सूर्य आणि चंद्र त्यावेळेस एकत्र येत. आणि अमावस्या म्हणजे लोक म्हणतात की अशुभ आहे, पण अमावस्या सारखं शुभ नाही. दिवाळीचं तुम्ही लक्ष्मी पूजन अमावस्यालाच करता. बरोबर. बरोबर आहे. मग अमावस्या तुम्ही अशुभ कसे म्हणता? बरोबर आहे. नवीन वर्षाची नवीन सुरुवात अमावस्यानेच होती. बरोबर आहे. बर, एकंदरीत महाराज तुमच्याबरोबर चर्चा करून खूप आनंद झाला. ज्या प्रश्नांची मला पाहिजे त्या प्रश्नांची तुमच्याकडनं सगळी उत्तरं मिळालेली आहेत, त्याबद्दल मनापासून आभार. खूप वेळ दिलात आपण. ज्युपिटर चॅनलतर्फे मी आपल्या हार्दिक आभार मानतो. धन्यवाद. असाच आमचे म्हणजेच गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी इथली जत्रा होणार आहे. मित्रांनो, ह्या जत्रेला आणि ह्या जागृत देवस्थानाची प्रचिती आणि अनुभव घेण्यासाठी ही जत्रा नक्की अनुभवा. मित्रांनो, खूप प्रसन्नतेने आणि खूप आनंदाने मी आता इथून निघतोय. मला इथं येऊन खूप प्रसन्न वाटले. मित्रांनो, नक्कीच तुम्हाला पण वाटेल. पण ह्या मंदिराबाबतचा जो व्हिडिओ मी तुम्हाला दिला आहे तो तुम्हाला आवडला का? या मंदिराबाबत तुम्हाला काय वाटतं आहे, कसं वाटतं आहे, मला नक्की कळवा. मित्रांनो, ह्यासाठी फक्त माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मित्रांनो, यापुढे माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याची फर्स्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. मित्रांनो, माझा व्हिडिओ अपलोड झाल्या दुसऱ्या क्षणाला तुमच्यापाशी त्याची इन्फॉर्मेशन येईल की व्हिडिओ अपलोड झालेला आहे. मित्रांनो, येणाऱ्या 3 दिवसाच्या जत्रेचे व्हिडिओज मी अपलोड करणार आहे आणि भविष्यात अशी अनेक मंदिरं किंवा अनेक देवस्थानं मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. मित्रांनो, त्यासाठी फक्त 1 सबस्क्राईब. धन्यवाद मित्रांनो. थँक्स.